कर्मचाऱ्यांनी मोहीम सुरू ठेवली आहे. अलिबाग तालुक्यातल्या दुर्गम भागातील महिलांना शाश्वत रोजगार मिळवून देण्यासाठी पंतप्रधान कौशल्य विकास योजनेअंतर्गत कौशल्य प्रशिक्षण देण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांनी आर्थिक उन्नती साधली आहे. पंतप्रधान कौशल्य विकास योजनेअंतर्गत अलिबाग तालुक्यातल्या दुर्गम भागातील चौल ग्रामपंचायत आणि जनशिक्षण संस्थेनं महिलांसाठी मोफत उद्योजकता विकास प्रशिक्षण सुरू केले आहे. यामध्ये अलिबाग जिल्ह्यातल्या 60 महिला सहभागी झाल्या आहेत. त्यातल्या नलिनी मोडकर या महिलेनं शिवणकामाचं प्रशिक्षण घेतलं आहे आणि त्यातूनच त्यांनी लहान मुलांचे कपडे शिवणे, रेडीमेड नऊवारी साड्या तयार करणे तसंच बदलत्या फॅशननुसार मुलींचे वन पीस त्यांनी शिवले आहेत. तयार केलेले सामान विकून त्यांचा आर्थिक फायदा झाला आहे. मी या संस्थेमध्ये येऊन हे जे प्रशिक्षण घेतले नऊवारी साडी हे वन पीस आणि ब्लाऊज वगैरे हे मी इथे येऊन स्वतः शिकले यांच्याकडून आणि स्वतःचा उद्योग काढलेला आहे आणि मी त्यामुळे माझ्याकडे भरपूर गिराईक सुद्धा येते आणि त्यांना मी वेगवेगळ्या डिझाईन सुद्धा ह्यांनी मला गळ्यांच्या वगैरे दाखवलेल्या आहेत. त्यात शिकून मी ते शिवून देत आहे लोकांना आणि त्याच्यामुळे भरपूर गिराईक माझ्याकडे सुद्धा येत आहे. त्या घरामध्ये जरी नुसतंच बसण्यापेक्षा मी हे काम केल्यामुळे यांच्याकडे शिकल्यामुळे मला ते आता 4 पैसे माझ्या हातात येतात. त्याच्यामुळे तेही खूप आनंद होते आणि घराला हातभार सुद्धा लागतोय. या उपक्रमामध्ये चालू असलेल्या या पिशव्या जर प्लास्टिक बंदी आलेली असल्यामुळे या प्रत्येक बनवणाऱ्या स्त्री किंवा मुलगी की ते प्रत्येक पिशवी आपली घेऊन जाते, प्रत्येकाला ती आवडते आणि पुढे त्याचा त्या प्रत्येक ती मुलगी किंवा ती बाई त्या प्रत्येक पिशवीचं विक्री करायला सुरुवात केलेली आहे आणि आमच्या गावातच यांची विक्री चांगली होते आणि फार पैसे मिळत नाहीये पण मुलींना वेगळं एक समाधान आहे आणि त्यांच्याजवळ थोडे बहुत पैसे येण्याचा हा एक मार्ग मिळालाय. गावातच राहून आपला रोजगार कसा प्राप्त करू शकतील याची काळजी या प्रशिक्षणाच्या माध्यमातून घेतली जात आहे. चौल गावातल्या महिलांनी मिळालेल्या संधीचं सोनं करण्याचा ठाम निर्णय घेतला असून घर बसल्या आपणही व्यवसाय करू शकतो याचं प्रात्यक्षिक दाखवलं आहे. महिला सक्षम करण्याच्या प्रयत्नांना आलेलं एक मोठं यश असल्याचं चित्र दिसत आहे. हैदराबाद इथं